माय मराठी माय बोलीचं बळे विष्णुदास नाही नाश पावत, भावाच्या बळावर विष्णुदासांना नाश नाही. एवढंच नाही, एवढंच काम भाव करतो का महाराज? साधकांनी प्रश्न विचारला तुकोबारायांना, भावाचं बळ एवढंच काम करतं का? त्यांचा देह नश्वर होऊ देत नाही का? तर तुकोबारा याच्या पुढे जाऊन सांगतात, योग त्यांच्या जीवनामध्ये योग येतात, भाग्य येत, योग भाग्य येत म्हणजे आणावं लागत नाही सर, ते येत. तर ते कुठं येत? घरा येती, सर्व शक्तीनिशी येत. आता भाग्य काय? आपल्या नजरेमध्ये तुम्ही आम्ही भाग्य समजतो, ते वेगळं भाग्य आहे. आणि साधू संतांच्या भक्तांच्या जीवनातलं भाग्य वेगळं आहे. भाग्याचे तसे मुख्यतः दोन प्रकार पडतात, एक परमार्थिक भाग्य आणि दुसरं व्यावहारिक भाग्य. आपल्या दृष्टीने संसार चांगला होणं हे चांगलं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. आपण ह्याला भाग्य म्हणतो, चांगली पत्नी मिळाली मी लय भाग्यवान आहे, चांगली पोटी संतती जन्माला आली मी लय मोठा भाग्यवान आहे, माझ्याकडे बंगला आहे मी मोठा भाग्यवान आहे, मला बसायला गाडी आहे भाग्यवान आहे, मला 100 एकर शेती आहे भाग्यवान आहे. अरे नाही, हे तुच्छ भाग्य आहे, हे संसारिक भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संताबाई. धन मिळालं म्हणजे भाग्य नाही, चांगले लेकर जन्मलं म्हणजे भाग्य नाही, बायको चांगली असली म्हणजे भाग्य नाही. तुकोबाराय म्हणतात त्याला भाग्य म्हणतच नाहीत. हे तुमच्या आमच्या नजरेतलं भाग्य आहे, पण परमार्थिक नजरेतून जर भाग्याकडे नजर टाकली तर भाग्य तुकोबाराय ह्यालाच म्हणतात. भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांची जीवनामध्ये भेट झाली त्याला आपण भाग्य समजावं लागतं, परमार्थिक नजरेतून त्याला भाग्य म्हटलं जातं. आणि ते तुमच्या साधू संतांच्या भक्तांच्या विष्णुदासांच्या जीवनामध्ये ते भाग्य त्यांना प्राप्त झालं. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. विष्णुदासांचा संसार हा फार काय मोठा नसतो महाराज. तुकोबारायापासून जर आपण विचार करीत आलो तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा फार दरिद्री होती. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. नांदनू कायशी सांगा. तुकोबाराय स्वतः म्हणतात आमच्या घरावर पत्र नव्हते हो, घर चंद्रमुळी होतं आमचं, आमचा घराला राखणदार कुत्रा होता, इतके श्रीमंत तुकोबाराय होते. विठ्ठला विठ्ठला खरे जे विष्णुदास आहेत ते श्रीमंत नसतातच दादा. आणि ते आमच्या गुरुजींच्या जीवनाकडे बघा जरा थोडस. परमार्थिक सेवा करताना त्यांची श्रीमंती फार मोठी नव्हती. अहो कित्येक त्यांचं आयुष्य जवळपास भाड्याच्या घरामध्ये काढलं. आता एक 5-10 वर्षापूर्वी स्वतःचं घर झालं. आणि खऱ्या परमार्थिकाची लक्षणं चेतक गुरुजी. देव संसार चांगला धड करीतच नाही, कारण देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ते खून करावे वाटोळे आपणा वेगळे होऊ ने दी. देवाला त्यांच्या पासून त्यांचा भक्त दूर न जाण्याकरता देव भक्ता लागी करू ने दी संसार अंगी वारावार करून ठेवी. कित्येक प्रमाणात येत आहे, आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. देवाची लक्षणच आहे भक्ताला आपल्यापासून वेगळं न होऊ देण्यासाठी त्याचा संसार लागू देत नाही देव. आता जे आपण 2-3 प्रमाणं पाहिले ना तेच आहेत. आणि ज्याला देवाजवळ देवाला ज्याला जवळच घ्यायचं नाही त्याचा मात्र संसार चांगला देव थाटामाटात होऊ देतो. गोविंद गुरुजी चांगलं ऐश्वर्य त्याच्या जीवनामध्ये मिळत असतं, पण आमच्या गुरुजींच्या जीवनामध्ये नक्कीच
इतक्यात शंका नाही, देवानं गुरुजीला जवळच घेतलेलं आहे. विठ्ठला 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 गुरुजींच्या उभ्या आयुष्यातले जर आपण चित्रपट जीवन चित्रपट त्यांचा पाहिला, जी जी लक्षणे त्यांच्या जीवनामध्ये घडली ती देवप्राप्तीचीच लक्षणे आहेत सर. त्यांच्या जीवनामध्ये तेच भाग्य, परमार्थिक भाग्य ज्यांच्या जीवनामध्ये सर्व शक्तीनिशी चालत आलं ते आमच्या गुरुजींच्या जीवनामध्ये नक्कीच आलेलं आहे. संसारिक भाग्य नसेल आलं आमच्याकडं, आमच्याकडे पैसा नसेल, आमच्याकडे बंगले नसतील, पैसा नसेल, गाड्या नसतील, घोड्या नसतील, ऐश्वर नसेल, पण परमार्थिक भाग्य संतांची संगती ज्यांच्या जीवनामध्ये घडली ते आमच्या गुरुजीच्या जीवनामध्ये जितकी संतांची संगती घडली असेल तेच मोठं भाग्य गुरुजींच्या जीवनामध्ये लाभलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत, आणि हा भाग्य रूपीने जर ठेवा अहो संसारातला ठेवा, संसारातलं धन वडिलांनी कमवून ठेवलेलं धन ते तर वारसाप्रमाणे पुत्राच्या नावावर होतं, पण विष्णुपंत हे परमार्थ रूपी ठेवा. गुरुजींनी उभ्या आयुष्यात जो एक श्वास श्वास खर्च करून जो कमवलेला ठेवा आहे तो तुमच्यासाठी गाठोडं बांधून ठेवलेला आहे, आणि या गाठोड्याला कलंक लागू नये असा ठेवा वारसरूपी नावानं तुम्ही चालवावा लागतो, आणि ते तुम्हीच चालवावं लागेल. पितयाचे जे काय धन पुत्रा कोण वंचील ती सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर आहे. आमच्या गुरुजींनीच तयार केलेल्या संगीत क्षेत्रामध्ये आमच्या बहीण मधुताई त्यांच्यानी पंतांची जबाबदारी आहे त्यांचं नाव चालवून. आता आम्ही तर सहकार्याला आहेतच, सर्व संप्रदाय सोबत आहे तुमच्या. तुम्ही कुणाला कुणीच संप्रदायातली व्यक्ती गुरुजींसाठी नाही म्हणणार शब्द नाही. सर्वांनी मिळून आणि मुख्यतः तुम्ही दोघांनी गुरुजींचं नाव चालवावं हा भाग्यरूपी ठेवा तुमच्या वाटेला आलेला आहे. म्हणून पितयाचे जे काय धन पुत्रा कोण वंचील योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. हे सर्व जर प्रकार आपण गुरुजींच्या जीवनामध्ये पाहिला तर तुकोबारायाच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कडी बैसो तेने असो निर्भर. नक्कीच आमच्या गुरुजींना देवानं कडेवरच घेतलेलं आहे. त्यांच्या जीवनातल्या भजनातील ताकद त्यांनी रात्रंदिवस घेतलेलं भगवंताचं नाम, या सर्व साधनांचा त्यांच्या आयुष्यातला जर विचार केला तर नक्कीच आपण तरी म्हणायची गरज नाही मला वाटतंय की आमच्या गुरुजींना ईश्वर चरणी अशी प्रार्थना आहे की त्यांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी, त्यांना मुक्ती द्यावी, मोक्ष मिळावा म्हणायची गरज नाही, शिफारस करायची कुणाचीच गरज नाही. साक्षात भगवंताने त्यांच्या सेवेचं फळ म्हणून त्यांना कडेवर घेतलेलं आहे, आणि देवाच्या कडेवर गुरुजी बसल्यामुळे गुरुजींच्या उद्धाराची चिंताच नाही, त्यांचा उद्धार झालेलाच आहे. तुका म्हणे कडिये बैसो तेने असो निर्भर योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. झालेली धावपळी चिंतन सेवा गुरुजींच्या चरणी श्रद्धांजली या रूपामध्ये अर्पण करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्यांच्या जीवनातून आमच्यासारख्यांच्या जीवनातून एक श्रद्धास्थान आदरस्थान निघून गेलेलं आहे, काही जणांच्या जीवनातून एक वारकरी संप्रदायातला हिरा गमावून बसलेले आहेत, काही व्यक्तींच्या जीवनामध्ये स्वतःचा पती गेलेला आहे, काही जणांच्या
जीवनातून स्वतःचा बाप गमवून बसलेले आहेत आणि काही जणांच्या जीवनातून नातलगातून काही नाही सासरी गमवून बसलेले आहेत. ह्यांना इतकं दुःख झालेलं आहे. भगवंताला विनंती करतो, देवा यांचं दुःख आपण बोलून बोलल्याने आपल्या शंका समाधान करण्याने त्यांचं दुःख जाणार नाही. तूच शक्ती काहीतरी दे यांना या दुःखातून सावरायची. कारण बापाचं छत्र हरवणं म्हणजे जीवनामधलं फार मोठं दुःख आहे. ज्यांच्या जीवनामध्ये बाप नाही ना त्याला विचारा बाप म्हणजे काय छत्र असतंय, बापाची सावली काय असते, काय काय उणीवा बाप आपल्या खपवून घेतो, कोणकोणत्या कमतरतेवर आपलं पाणी फिरवतो तो फक्त बापच असतो. ते जीवनामध्ये दुसऱ्या कोणाला जमत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि असा बाप आपण आज आपल्या जीवनामधून त्यांच्या सुपुत्रांनी गमावलेला आहे. भगवंता देवा मायबापा त्यांना एवढीच ताकद दे की त्यांना हे दुःख पचवायची ताकद दे. परत त्यांच्या नशिबाला असं दुःख येऊ देऊ नको. झालेलं दुःख फार मोठं झालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, फार मोठी हानी त्यांच्या कुटुंबावर झालेली आहे. सर्वांनी आपण त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना आपण बळ देऊया, देवालाही विनंती करूया त्यांना बळ द्यावं, दुःखातून लवकरात लवकर त्यांनी सावरावं. आणि सर्वांनी गुरुजींच्या ज्यांनी गुरुजींनी आयुष्यभर नामचिंतन केलं त्या नामचिंतनाच्या द्वारा आपण एक दोन मिनटं सर्वांनी श्रद्धांजली करूया. सर्वांनीच भजन करायचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला सर्वजण बोला. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी.